नमस्कार मित्रांनो मित्रांनो काही जणांना आपला जो हाताचा पंजा आहे त्यातली ही जी तीन बोटं आहेत ह्या तीन बोटांमध्ये वेदना भरपूर होतात ही जी तीन बोटं आहेत म्हणजे हा मधलं बोट नंतर हे इंडेक्स फिंगर आणि हा आपला अंगठा ही बोटं आणि ह्या बोटांच्या खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी प्रचंड वेदना होतात मुंग्या आल्यासारख्या वाटतात झिंझिण्या होतात असा त्रास काही जणांना असतो साधारणपणे रात्रीच्या वेळी हा त्रास चाळवतो मध्यरात्री एक वाजता दोन वाजता अचानकपणे हातामध्ये मुंग्यायला लागतात आणि वेदना व्हायला लागतात हा जो त्रास आहे अशा पद्धतीचा याला कार्पेल टनेल सिंड्रोम असं म्हणतात मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कार्पेल टनेल सिंड्रोम या आजाराची थोडक्यात माहिती पाहणार आहोत हा आजार का होतो त्यानंतर आयुर्वेदिक उपचार या आजारावर कसे केले जातात सोपे घरगुती उपाय आपण ह्या त्रासामध्ये काय करू शकतो तसंच या आजारामध्ये ऑपरेशन किंवा सर्जरी कधी करायला हवी सर्जरी आपण कधी टाळू शकतो या सगळ्या बाबतीत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे जर आपल्याला अशा पद्धतीने त्रास असेल किंवा आपल्या ओळखीच्या कोणत्या व्यक्तीमध्ये असा त्रास असेल तर हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा त्यामुळे आपल्याला उपयुक्त अशी माहिती मिळणार आहे बघा मित्रांनो आपला जो हात आहे ना हा पंजा आहे त्या पंजामध्ये मिडियन नर्व्ह नावाची एक नाडी असते ती जात असते म्हणजे ह्या मनगटामधून इथून अशी आपल्या ह्या बोटांमध्ये जाते तर ही मिडियन नर्व जी असते वातवाई नाडी असते मिडियन नर्व ती ह्या ठिकाणी जेव्हा कॉम्प्रेस होते त्यावेळी लक्षणं निर्माण व्हायला लागतात बघा ही एक प्रकारची न्युरोपती आहे कार्पेल टनल सिंड्रोम हा एक प्रकारचा न्यूरोपती आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्या ह्या नाड्या दाबल्या जातात ना त्या त्या ठिकाणी आपल्याला लक्षणंही निर्माण होत असतात बघा कधी आपल्या मानेच्या मणक्यांमध्ये नाडी दाबली जाते मग हातामध्ये मुंग्यायला लागतात कमरेमध्ये जर समजा नाडी दबली गेलेली असेल तर पायामध्ये मुंग्यायला लागतात पायामध्ये झिंझिणा यायला लागतात किंवा पायामध्ये जळजळ व्हायला लागते तर अशा प्रकारची लक्षणं ही नर्व दाबल्यामुळे होत असतात आता तुम्हाला बघा सांगतो की ह्या नाड्या म्हणजे एक्झॅक्टली काय असतं बघा आता तुम्ही हे बोट माझं बघताय ठीक आहे तर हे बोट जेव्हा मला दुमडायचं असेल त्यावेळी काय होणार आहे की माझा मेंदू जो आहे ना तो ह्या बोटाच्या मसलला संदेश देणार आहे की बाबा तू आता दुमड परंतु हा संदेश कसा बोटापर्यंत पोचेल तर संदेश पोचवण्यासाठी एक नाडी गेलेली आहे मेंदूमधून त्याचं कनेक्शन ह्या आपल्या स्पायनल कॉर्टमध्ये आलेलं आहे तिथून मग त्या हातातून ती, हाता ती नाडी जी आहे ती या बोटापर्यंत आलेली आहे आणि या बोटातल्या मसलमध्ये गेलेली आहे जेव्हा आपल्याला इच्छा होते कोणतीही आपण मुवमेंट करतो आपल्या मसलची मुवमेंट करतो तर ते ब्रेनमधून त्या मसलपर्यंत ती नाडी घेऊन जात असते एक प्रकारची वायर असते म्हणजे इलेक्ट्रिक करंट आपण कसं बटन दाबलं की लाईट पेटते तसंच आहे म्हणजे आपल्याला वाटलं की बाबा आपल्याला हात हलवायचा आहे तर झटकन आपला हात हलतो याचा अर्थ काय तो करंट जो असतो ना तो त्या नाडीमार्फत त्या मसलपर्यंत येतो आणि तो मसल कॉन्ट्रॅक्ट होतो आणि कॉन्ट्रॅक्ट झाला की आपला हात दुमडतो रिलॅक्स झाला की आपला हात जो आहे तो खुलतो तर अशा पद्धतीने ही नाडी जी असते ना ती आपल्या मनगटातून म्हणजे आपल्या मेंदूतून येते आणि मनगटातून मग अशी ह्या बोटांकडे आलेली असते तर ह्या ठिकाणी एक टनेल असतं आता ह्याचा हा जो त्रास आहे त्याचं नाव आहे कार कार्पेल टनेल सिंड्रोम तर इथे एक टनेल असतं टनेल म्हणजे एक प्रकारचं असं भोगद्या टाईप एक एक प्रकारचं असं होल टाईप असतं टनेल असतं त्या टनेलमधून ती नाडी गेलेली असते आणि त्या नाडीच्या बाजूला त्या नाडीचं नाव आहे मिडियन नर्व मिडियन नर्व आणि त्या नाडीच्या आजूबाजूला टेंडन्स असतात वेगवेगळे तर होतं काय की ह्या टेंडन टेंडन म्हणजे काय मसल जे असतात ना त्यांचं शेवटची टोकं असतात त्याला टेंडन म्हणतात तर ही अशा पद्धतीने एक प्रकारचे वायर जे असतात ना सगळ्या त्या ह्याच्यामधून गेलेल्या असतात अशा पद्धतीने मग काय होतं कधी कधी की हे जे आजूबाजूचे स्ट्रक्चर्स आहेत ना टेंडॉन आहे किंवा वरचं छप्पर आहे छप्पर फ्लेक्झर रेटनाक्युलम नावाचं मसल असतो त्याचं छप्पर असतं त्यांना सूज येते आणि सूज आल्यामुळे त्या नाडीवर प्रेशर येतो नाडी ती चेपली जाते नर्व ती चेपली जाते आणि मग त्यामुळे लक्षणे यायला लागतात जेव्हा त्या नाडीचं कॉम्प्रेशन होतं ती दबली जाते कारण काय होतं प्रेशर वाढतं बाजूला आणि प्रेशर बाजूला वाढल्यामुळे मग ती नाडी जी असते ती दबते आणि मग पेशंटला लक्षणंही निर्माण व्हायला लागतात साधारणपणे नाड्यांवर जेव्हा त्रास होतो नर्व्स जेव्हा डॅमेज होतात किंवा कॉम्प्रेस होतात त्यावेळी मुंग्या येणं जळजळ होणं आणि वेदना होणं अशा पद्धतीची लक्षणंही निर्माण व्हायला लागतात तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर हा काय प्रॉब्लेम आहे तर या ठिकाणी काय आहे आम्ही विचार करतो की ह्या टनेलच्या इकडे शोथ म्हणजे सू झालेली असते वात बिघडलेला असतो वाताचं लक्षण आहे झिंझिण्या येणं मुंग्या येणं हे वाताचं लक्षण आहे आणि वेदनासुद्धा वाताचं लक्षण आहे, वाता आहे। पण त्या ठिकाणी शोध असल्यामुळे त्या ठिकाणी कफ आणि रक्त ह्या दोन दोषांची दृष्टीसुद्धा ह्या आजारामध्ये असते मग त्या पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट करतो चिकित्सा करतो वात कमी करतो रक्तदृष्टी कमी करतो कफ कमी करतो शोध कमी करतो त्यामुळे पेशंटची ही चांगल्या पद्धतीने कमी होतात आता यासाठी बरीचशी आयुर्वेदिक औषधं आहेत कैशोर गुगुळ आहे त्रिफळा गुगुळ आहे एकांगवीर रस आहे अशी बरीचशी वेगवेगळी औषधं आम्ही त्या ठिकाणी वापरतो तसंच आयुर्वेदामध्ये छानपैकी एक उपाय आपण यासाठी करू शकतो तो म्हणजे जलौकावचरण जलौकावचरण म्हणजे एक जळू असते जळू म्हणजे एक प्रकारचा किडा असतो तो आपण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ती सूज आहे ना त्या ठिकाणी आपण लावतो एक दोन तीन चार अशा जळू लावतो त्यामुळे काय होतं की तिकडली सूज जी आहे ती कमी होते जळू काय करते खराब रक्त दूषित रक्त जे असतं खराब रक्त दूषित रक्त जळू आहे ती खेचते आणि रक्त खेचल्यामुळे त्या ठिकाणी आतमध्ये जे कंजेशन झालेलं आहे ते दूर होतं आणि पेशंटला बरं हे वाटायला लागतं आता बघा हा जो कार्पेल टनल सिंड्रोम त्रास आहे ना त्याच्या मागे पण वेगवेगळे कारणं असू शकतात बऱ्याच वेळा कसं आहे की डायबिटीज असेल तर हा प्रॉब्लेम येतो थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल तर हा कार्पेल टनल सिंड्रोमचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यानंतर किडनीचा काय त्रास असेल क्रॉनिक किडनी डिझिजेस असतील किडनीचा काही विकार असेल तर हा त्रास होऊ शकतो प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा काही लेडीज असतात त्यांना त्रास होतो आता कसं आहे की मगाशी मी तुम्हाला म्हणालो ना की नाडेही कॉम्प्रेस होते तर ते टेंडांना सूज येते किंवा कधीही कधी काय होतं की त्या ठिकाणी संधिवात झालेला असतो मनगटाच्या ठिकाणी काही आजार आहेत बघा संधिवाताचे रोमॅटर आर्थरायटीस आहे गाऊट आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे काही आजार आहेत ते आर्थरायटीस जर असेल तर त्यामुळे सुद्धा तुमची ती नाडी जी आहे तिला कॉम्प्रेशन येऊ शकतं कारण आर्थरायटीसमध्ये सांध्याला सूज येते आणि सांध्याला सूज आल्यामुळे नाडीवर पण प्रेशर येतो आणि मग पेशंटला दुखायला लागतं आता ह्या प्रॉब्लेममध्ये सर्जरी केव्हा करायची म्हणजे काय होतं काही वेळा डॉक्टर हे सर्जरी करायला सांगतात की बाबा तुम्हाला हा त्रास होतो आहे तर तुम्ही सर्जरी करा तर सर्जरी कधी करायची तर ज्यावेळी कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट ने आराम पडत नाही कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे तुम्ही गोळ्या औषधं घेताय किंवा आता मी मगाशी तुम्हाला आयुर्वेदा ट्रीटमेंट सांगितलं त्या तुम्ही घेताय दोन तीन महिने तुम्ही ट्रीटमेंट घेतली आणि तुम्हाला आराम पडत नाही आहे फरक पडत नाही आहे त्यावेळी मग सर्जरी ही केली जाते सर्जरी करताना काय करतात की ते जे फ्लेक्झर अटॅक रेटिनाकुलमचं जे वरचं छप्पर असतं ना ते रिलीज करतात किंवा कट करून टाकतात आणि ते कट केल्यामुळे काय होतं तो जो म्हणजे आपला एक इन्व्हेलअप असतं ना असं तर ते वरचं इन्व्हलअप कट करून टाकला टाकल्यामुळे ते कॉम्प्रेशन जे असतं ते रिलीज होतं आणि पेशंटची लक्षणं जी आहेत ती कमी होतात तर अशा पद्धतीने सर्जरी करावी लागते कधी करावी लागते की ज्यावेळी औषधांनी फरक पडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की कधी कधी काय होतं की मसल वेस्टिंग होते हे जे हात आहेत ना ह्यातले मसल्स बऱ्याच दिवस झाले ना त्या प्रॉब्लेमला तर मसलची वेस्टिंग होते मसल सुकतात आणि मसल सुकल्यामुळे मग पेशंटला पेशंटची मूठ बंद होत नाही पकडता येत नाही पेशंटला काय पकडून उचलता येत नाही मग अशावेळी जर औषधांनी रिस्पॉन्ड करत नसेल पेशंट तर मग सर्जरीचं ऑप्शन हे करावं लागतं आणि मसल वेस्टिंग वगैरे झाली असेल ना तर त्यावेळी तुम्हाला आयुर्वेदिक पण ट्रीटमेंट ही घ्यायला हवी कारण सर्जरी करून तो मसल पुन्हा रिजनरेट होत नाही तर अशासाठी काही वेगवेगळे पिंडस्वेत वगैरे आयुर्वेदामध्ये आहेत ते सुद्धा करायला हवेत आता घरगुती स्वरूपामध्ये तुम्ही काय उपाय करू शकता ते बघूया आता बेसिकली ह्या ठिकाणी सूज आलेली आहे हा भाग आहेच बरोबर तर आपल्याला असं काहीतरी उपाय करायला हवेत की ज्यामुळे ती सूज जी आहे ती कमी होईल आता आपल्या घरात सापडणारी जी साधी सुंठ आहे ती शोथ कमी करणारी आहे तर तुम्ही काय करू शकता की एक टोप घ्या साधारणपणे एक दोन लिटर पाणी घ्या टोपामध्ये आणि त्या पाण्यामध्ये एक तीन चार चमचे सुंठ टाका तीन चार चमचे सुंठेची पावडर टाका आणि ते पाणी जे आहे ते कोमट करा गरम करा एखादी उकळी आणा उकळी आल्यानंतर मग जेव्हा ते पाणी थंड होईल कोमट होईल त्यानंतर तुम्ही काय करू शकता की आपला जो हात आहे तो त्या पाण्यामध्ये एक दहा पंधरा मिनटं बुडून ठेवा जसं पाणी थंड होईल तसं पाणी पुन्हा कोमट करा पुन्हा हात बुडवा असं एक पंधरा वीस मिनटं तुम्ही करा असं केल्यामुळे काय होईल तिकडचं जे सर्क्युलेशन आहे ते वाढेल आणि तिकडली सूतसुद्धा कमी होण्यामध्ये मदत होईल तसंच तुम्ही सुंठीचं लेपसुद्धा या ठिकाणी लावू शकता एक दोन चमचे साधारण सुंठ पावडर घ्या आणि थोडंसं मध घ्या एक चमचाभर मध घ्या ते मिक्स करा आणि मिक्स करून त्याचा लेप जो आहे ना सुंठीचा तो असा एवढ्या पोर्शनमध्ये बघा एवढ्या पोर्शनमध्ये तुम्ही लावा आणि असा लावून त्याच्यावरती तुम्ही एखादा पीस किंवा कापूस ठेवू शकता आणि बांधून ठेवा एक दोन तीन तास तुम्ही ठेवा आणि दोन तीन तास ठेवून तुम्ही काढून टाकू शकता जसं तुम्हाला सुंठ तुम्ही लावू शकता ना या ठिकाणी तसंच शेवग्याचं झाड असतं बघा त्या शेवग्याच्या झाडाची जी साल असते शेवग्याच्या झाडाची जी साल असते तीसुद्धा तुम्हाला उपयोगी पडू शकते शेवग्याच्या झाडाची सालसुद्धा सूज कमी करण्यामध्ये अतिशय उत्तम असं त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत तर काय करायचं की शेवग्याची साल घ्यायची त्याचा छोटासा तुकडा घ्यायचा एवढा एवढा ठीक आहे छोटासा तुकडा घ्यायचा आणि ह्या ठिकाणी तुम्ही तो बांधायचा ठेवायचा आणि ठेवून वरतून तुम्ही बँडेज करू शकता किंवा शेवग्याच्या साली साल जी आहे ना ती कुटायची त्याची चटणी बनवायची आणि चटणी बनवूनसुद्धा तुम्ही इथे ठेवून त्या ठिकाणी वरतून तुम्ही बांधून हे घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने घरगुती उपाय तुम्ही करू शकता घरगुती उपाय हे आपण कधी करू शकतो की ज्यावेळी बघा काही वेळा काय असतं की आपल्याला लगेच सर्जरी ही करता येत नाही किंवा लेडी प्रेग्नंट असतात प्रेग्नन्सीमध्ये पण सर्जरी पटकन करता येत नाही आणि काही तुमचं काम असेल तुम्हाला लगेच सर्जरी करता येत नसेल त्यावेळी तुम्ही घरगुती उपायसुद्धा करू शकता तसंच तुम्ही आयुर्वेदिकसुद्धा ट्रीटमेंट घ्या कसं आहे की जर लवकरात लवकर तुम्ही ट्रीटमेंट घेतली या प्रॉब्लेममध्ये आयुर्वेदिक तर तुम्हाला लवकर फरक हा पडू शकतो मग अशी मी म्हणालो की काही आयुर्वेदिक औषधं आहेत आणि जळू लावणे ह्या प्रकाराने चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतात आणि पेशंटचे त्रास बऱ्याच वेळा हे पूर्णपणे बरेसुद्धा होतात आता तुम्हाला मी एक एक्सरसाईजसुद्धा सांगतो बघा ह्या त्रासामध्ये ना एक्सरसाईज करणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे एक्सरसाईज केल्यामुळे काय होतं तिकडे जे त्या नाडीवर प्रेशर येत असतं ते कमी होतं आणि पेशंटला बरं वाटतं दिवसातून एक दोन वेळा तुम्ही एक्सरसाईज करू शकता आता एक्सरसाइज करताना काय करायचं बघा समजा तुम्हाला ह्या हातामध्ये त्रास हा होतो आहे तर काय करायचं हात जसं मी बसलो आहे ना तसं बसायचं खुर्चीवर आणि खुर्चीवर बसून हात असा एखाद्या ठिकाणी सपोर्टला घ्यायचा आणि हात असा स्ट्रेट करायचा म्हणजे इकडे ताण येईल अशा पद्धतीने सळ करायचा स्ट्रेट करायचा नंतर मग बोटं जी आहेत ही आपली पाच बोटं आहेत ती बोटं दुमडायची अशा पद्धतीने पाच वेळा करायचं आणि त्यानंतर मग हा जो हात आहे तो असा करायचा पुन्हा सळ करायचा स्ट्रेच करायचा बोट दुमडायची पाच वेळा दुमडायची आणि सहाव्या वेळी मग हात पुन्हा असा करायचा अशा पद्धतीने एक्सरसाइज एक दहा ते पंधरा वेळा तुम्ही ही आवर्तनं करायची दिवसातून दोन तीन वेळा जर तुम्ही केलात तर इकडे जो तुमची जी नर्व आहे नाडी आहे त्याच्यावर जे कॉम्प्रेशन येत आहे ते कमी होऊ शकेल तसंच बरेचसे अधिकही एक्सरसाइजेस आहेत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक लिंक देतो त्याच्यामध्ये एक फिजिओथेरपिस्ट आहेत त्यांनी बरेचसे एक्सरसाइज दाखवलेले आहेत ते एक्सरसाईजसुद्धा तुम्ही करू शकता आणि त्या एक्सरसाईजमुळे तुम्हाला आरामसुद्धा चांगल्यापैकी मिळू शकेल तर मित्रांनो ही होती कार्पेल टनल सिंड्रोम या आजाराबद्दल माहिती मित्रांनो तुम्हाला काही त्रास असेल काही प्रॉब्लेम असतील काही आजार असतील आणि तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही कशा पद्धतीने केली जाते तर खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला टाईप करून विचारू शकता हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला उपयोगाचा वाटला तर एक लाईक जरूर करा थांबतो इथेच मित्रांनो पुढच्या वेळी एखादा नवीन विषय घेऊन आपल्यासाठी येईल तोपर्यंत धन्यवाद